नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते मंडळी पंचवीस डिसेंबर हा दिवस गुड गव्हर्नन्स डे अर्थातच सुशासन दिवस म्हणून पाळण्यात येतो खरतर तर हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्तानं सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो खर तर त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि शासकीय कार्यासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस सुशासन दिवस म्हणून पाळण्यात येतो आणि त्याच विषयी जास्तीत जास्त माहिती करून घेण्याच्या अनुषंगाने आजची आपली ही चर्चा आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया आजचा आपला विषय आहे गुड गव्हर्नन्स डे निमित्त विशेष कार्यक्रम सुयोग्य प्रशासन सेवा आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय महाराष्ट्र राज्य पुणे येथून चिंतामण भुरकुंडे सर सर नमस्कार सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते याच विषयासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे नोंदणी उपमहानिरीक्षक आणि मुद्रांक उपनियंत्रक कोकण विभाग ठाणे येथून अमोल यादव सर।, सर सर नमस्कार, नमस्कार। आपलं सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते शासकीय कामासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस आहे मग याच दिवसानिमित्तानं शासनाच्या वेगवेगळ्या कार्यासंदर्भात वेगवेगळ्या विभागांसंदर्भात आपण जास्तीत जास्त माहिती आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून करून घेणार आहोत कार्यक्रमात तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य शून्य दोन दोन अर्थातच एस टी डी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोचेल आणि विषय महत्वाचा आहेच त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल लगेच करणार आहोत चर्चेला सुरुवात पण त्यापूर्वी एक अतिशय महत्वाची सूचना आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी रोकडविरहित केंद्र सरकारतर्फे रोकडविरहित व्यवहारांना चालना देणाऱ्या मोहिमेचा एक भाग म्हणून ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापारांसाठी डिजिधन व्यापार योजना पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळापासून सुरू करण्यात आलेली आहे या योजना शंभर दिवस सुरू राहणार असून मोबाईल बँकिंग ई बँकिंग रुपे कार्ड यू पी आय यू एस एस डी अशा रोकडरहित आर्थिक व्यवहार करणाऱ्या तसंच यामार्फत पन्नास रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंतची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच लकी ग्राहक योजनेचा लाभ मिळेल लकी ग्राहक योजनेची दररोज सोडत काढत येणार असून आठवड्यातून एकदा मोठी सोडत निघेल तर डिजिधन व्यापार योजनेची सोडत आठवड्यातून एकदा निघणार आहे येत्या चौदा एप्रिलपर्यंत या योजना सुरू राहणार असून या योजनांची बंपर सोडत चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी काढण्यात येईल याचविषयी आणखीन माहितीसाठी आपण डब्ल्यू 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 डॉट एन आय टी आय डॉट ओ डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊ शकता मी पुन्हा एकदा संकेतस्थळ सांगते डब्ल्यू 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 डॉट एन आय टी आय डॉट ओ डॉट इन लगेच करणार आहोत आपण चर्चेला सुरुवात गुड गव्हर्नन्स डे अर्थातच सुशासन दिवसानिमित्तानं आजची आपली ही चर्चा आणि मार्गदर्शन करतायत चिंता जाणून घ्यायचं आहेच आणि त्याच अनुषंगाने जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस आहे खरं तर पण अगदी सुरुवातीला आपण दिवसाचं महत्व काय सांगाल सर आजचा सा दिवस हा माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचा जन्मदिवस त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीमध्ये सुशासन आणि त्या सुशासनाच्या माध्यमातून अनेक पारदर्शी निर्णय जसं निर्गंतवणूक असेल किंवा परकीय गुंतवणुकीला दिलेली चालना असेल किंवा विविध पायाभूत सुविधांचा झालेला विकास असेल जसं नॅशनल हायवे प्रोजेक्ट प्रोग्रॅम किंवा पंतप्रधान प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यातून झालेलं रस्त्यांचं जाळ हे योगदान देश विसरू शकत नाही देश त्यांचा ऋणे म्हणून आपण हा दिवस साजरा करतो अर्थात प्रत्येक लोकशाही देशाचं महत्त्वाचं उद्दिष्ट हे प्रजासत्ताक बनण्याचं आहे जनतेला सत्ता देण्याचं आहे आणि जनतेला जर सत्ता द्यायची असेल तर सुशासन ही अत्यावश्यक बाब आहे हे सुशासन आणायचं असेल तर प्रशासनात काही महत्त्वाचे बाबी घडून याव्या लागतात जसं ज्या काही प्रशासनात ज्या काही प्रक्रिया असतात त्या सुटसुटीत असाव्या लागतात एक समान असाव्या लागतात यामध्ये सर्व नागरिकांना समान आणि सौजन्याची वागणूक मिळणं आवश्यक आहे त्यामध्ये हु. पारदर्शकता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे अगदी कार्यालयामध्ये गेलात तर तिथली जी बैठक व्यवस्था आहे ते अत्यंत लोकाभिमुख असली पाहिजे आणि याशिवाय ज्या काही सेवा शासकीय यंत्रणा पुरवत असतात त्या वि विविक्सित कालावधीमध्ये ठरवून दिलेल्या कालमर्यादेतच पार पडल्या पाहिजेत आणि हे सगळं घडवायचं असेल तर केवळ नियम आणि कायद्याने ते घडू शकत नाही यासाठी शासनाने ज्या विविध योजना राबवलेल्या आहेत ज्या विविध प्रोग्राम हातात घेतलेले आहेत त्याची माहिती लोकांना होणं आणि नागरिकांनी त्याचा अत्यंत सक्रिय सहभागी नाही घ्या अत्यंत म्हणून या दिवसाचं महत्व खूप आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शासनातर्फे वेगवेगळे वे कार्य किंवा वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवले जातात पण ते नागरिकांपर्यंत पोहोचून नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये सक्रिय सहभागी होणं फार गरजेचं आहे म्हणजे खर तर दुहेरी कामाची बाजू आहे असं पण म्हणू शकतो शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये काम करत आहात तर सर आपण काय सांगाल की या विभागाचं नेमकं काम कोणतं असतं त्याच्या आधी मी असं सांगेन की नोंदणी व मुद्रा विभागामध्ये आयुष्यामध्ये माणसाला प्रत्येक माणसाला एकदा तरी संपर्क येतो सर्वसाधारणपणे वर्षाला दीड ते दोन कोटी या विभागाला भेट देतात आपल्या दस्त नोंदणी संदर्भात पण नोंदणी अधिनियमानुसार नागराज्य दस्त नोंदणी सेवा देणे मुद्रांग मुद्रा अधिनियमातील तरतुदीप्रमाणे मुद्रा शुल्क रूपाने महसूल संकलन करणे आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट जो आहे तो युवा इच्छुक मंडळींचं युवावर संपन्न करणे असे तीन कायद्याअंतर्गत कामं या विभागामार्फत प्रामुख्याने होतात बरं बरं आपण त्या कामांसंदर्भात एक एक टप्प्याटप्प्याने बोलणारच आहोत आणि जसं म्हणालो तसं की शासनामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असणं फार गरजेचं आहे आणि मग नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये सर तुम्ही म्हणालात की नागरिकांचा एकदा तरी सहभाग होतोच होतो अगदी मग नागरिकांना नेमकी या विभागामध्ये कोणती कामं असतात काय सांगाल सर खरं तर नागरिकांची स्वप्नपूर्ती करणारा विभाग आहे असं म्हणाल बरं बरं कारण दोन स्वप्न असतात एक चांगला जोडीदार मिळावा आणि दुसरं आपलं स्वतःचं चिमुकलं घर असावं हे मिनिमम स्वप्न असतं आणि या प्रक्रियेसाठी हा विभाग आपले महत्वाचा रोल निभावत असतो अगदी दैनंदिन कामात म्हटलं तर आपण फ्लॅट घेतो सदनिका घेतो घर घेतो जमीन घेतो या प्रकारचा जेव्हा व्यवहार आपण करतो त्या व्यवहाराची नोंदणी आपल्याला या कार्यालयामध्ये करून घ्यावी लागते ही नोंदणी केल्यानंतर या नोंदणी झालेल्या दस्ताची प्रमाणित प्रत आपल्याला इथे मिळू शकते त्याप्रमाणे एखादी मालमत्ता आपण विकत घेण्यापूर्वी त्या मालमत्तेचं ज्याला आपण टायटल सर्च म्हणतो किंवा त्या मिळकतीबाबत किती व्यवहार झाले त्याची माहिती मिळवण्यासाठी सर्च घेतो तीही प्रक्रिया इथं पार पाडली जाते त्यासाठी विविध प्रकारच्या प्रमाणित प्रती प्रती असतात त्याही आपल्याला इथे मिळू शकतात त्याचप्रमाणे जेव्हा आपण नोंदणी करायला जातो तेव्हा त्याचं मिळकतीचं मूल्यांकन करणं त्याविषयीचं मुद्रांक शुल्क जाणून घेणं मुद्रांक शुल्क भरणं आणि समजा मुद्रांक शुल्क का शुल का भरल्यानंतर शुल का काही कारणामुळे व्यवहार होऊ शकला नाही व्यवहार रद्द झाला तर त्याचा रिफंड मिळवणं यासारख्या महत्वाच्या कामासाठी या, कामा या विभागाकडे लोकांना यावं लागतं आणि गोड कामासाठी शिव ज्याला आपण कोर्ट मॅरेज किंवा रजिस्टर मॅरेज म्हणतो आणि विशेषतः सिनेमा जे दाखवलं जातं पळून जाणून त्यातला जो भाग आहे तोही भाग या त्या कामासाठी सुद्धा लोक येतात अर्थात दरवेळेस हेच घडतं असं नाही सुजा नागरिक खर्च टाळण्यासाठी अर्थात या मार्गाचा अवलंब करतात अगदी अगदी बरोबर आहे आता म्हणजे तुमच्या बोलण्यातन दस्त नोंदणी किंवा विवाह हो नोंदणी हा वारंवार उल्लेख होतो आणि त्या ते दोन महत्वाची कामं आहे की ज्यांच्यामुळे नागरिकांचा या विभागाशी संपर्क येतो असं आपण म्हणू शकतो तर सर ह्या सगळ्यामध्ये काय प्रक्रिया आहे काय सांगाल सर दस्त आणि नोंदणी हे दोन सेपरेट भाग आहेत बरं दस्त जोपर्यंत अस्तित्वात येत नाही म्हणजे या दोन पक्षाकारामध्ये जेव्हा एखादा व्यवहार ठरतो त्याच्या अटी शर्ती लिखित स्वरूपामध्ये येऊन त्याच्यावरती त्या उभय पक्षकारांनी त्याच्यावर सह्या साक्षीदारात दोन साक्षीदाराच्या समोर सह्या करणं त्याला आपण दस्त म्हणतो हु. आता अशा दस्ताची नोंदणी करणं अनिवार्य आहे म्हणून आपण ती आणि त्याचा रेकॉर्ड प्रिझर्व व्हावं भविष्यामध्ये त्याच्या नकला आपल्याला वेळोवेळी पाहिजे त्यावेळेस न्यायालयात दाखल करणं उपलब्ध व्हाव्यात ह्या पाठीमागे ती दस्त नोंदणी करणे तितकंच महत्वाचं आहे म्हणून दस्त असा जो लिखित दस्ता आहे आपण तो दस्त ज्यावेळेस द्योनिबंधक कार्यालयामध्ये नेऊन प्रेझेंट करतो त्यावेळेस द्योनिबंधक त्या, त्या उभय पक्षांचं निष्पादन त्याच्यासमोर कबूल करून घेतो की हा दस्ता आपणच लिहिला आहे का आपण त्याच्यावरती सहाय्य आहेत का आणि हा दस्ता आपल्याला कबूल आहे का अशा पद्धतीचे कबुली जबाब घेऊन त्या दोन कोण जे पक्षाकार आहेत त्यांची खातरजामा म्हणजे ते ख खर, त्यांच्या खरेपणाबद्दल ओळख ओळखी प्रत्यर्थ दोन व्यक्तींचे ओळ घेऊन अशा दस्ताची ते नोंदणी पूर्ण करून दस्त प्रिझर्व्ह केला जातो बरं बरं आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस त्याच्या सर्टिफाईड नाकला त्याच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिल्यात याला आपण दस्त नोंदणी असं म्हटलं बरं 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 बर। आता त्यानंतरचाच एक महत्वाचा भाग आहे म्हणजे विवाह नोंदणी तो खूप महत्वाचा एक टप्पा असतो प्रत्येकाच्या जीवनातला असं आपण म्हणू शकतो आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया प्रदीप देशमुख आपल्याशी बोलतात अंधेरीहून नमस्कार सर आपल्या हा दिवस दिवस खूप चांगला आहे अगदी त्याच्याप्रमाणे व्हावं अशी आमची सगळ्यांची खूप इच्छा आहे पण आपल्या देशामध्ये काय होते दे? म्हणजे संघटित क्षेत्रातले लोक आणि असंघटित क्षेत्रातले लोक म्हणजे संघटित म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकार नगरपालिका पालिका त्या ठिकाणी नोकरशाहीनं खूप दुर्लक्ष करताना दिसतं अर्थात सगळे नसतात म्हणजे सकाळी साडेआठ पासून साडे दहा पाच पर्यंत जर काय करतात बघितलं तर काही धक्कादायक गोष्टी बाहेर येऊ शकते त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही नोकरशाहीला जास्त जरुरीपेक्षा जास्त संरक्षण दिलेलं आहे त्यांना पगार बिगार चांगले आहेत ते पे कमिशनचे फायदे आहेत ते सगळं ठीक आहे चांगलं आहे पण त्याच्यामुळे ही गुड गव्हर्नन्स यशस्वी होण्यासाठी खूप मोठ्या अडचण येऊ शकतात असं मला वाटतं आपलं काय मत आहे बरोबर सर काय सांगाल सर तसा प्रश्न अडचणीचा पण महत्वाचा आहे मगाशीच मी म्हटलं की भारतीय लोकशाहीचं उद्दिष्टच प्रजासत्ताक बनणं आहे आणि मी म्हटलं की लोकांना मॅक्झिमम सत्ता देणं हाच याच्यावरचा उपाय आहे थोडक्यात प्रशासकीय प्रक्रिया एक समान करणं मग अशी मी जे चार पाच ध्येय सांगितले होते प्रशासकीय प्रक्रिया मी अगदी सोप्या भाषेत सांगितले होते की सर्व प्रक्रिया सुटसुटीत करायच्या एक समान करायच्या विविक्षित कालावधीमध्ये त्या निपटारा करण्याचं बंधन कायद्यानं घालायचं जसं सर्विसेस टू सिटीजन ॲक्टमध्ये आपण घातलेलं आहे ऑलरेडी आणि त्यामध्ये हे सगळं करत असताना माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रभावी नियंत्रण करायचं हेच त्याच्यावर उपाय आहे आणि नागरिकांमध्ये सजगता झाली तर जागरूकता आणि ज्ञान आणि कायदा आणि या प्रक्रियांची माहिती हेच या लढ्यामधलं महत्त्वाचं साधन आहे hmm. संघटित आणि असंघटित असा फरकच राहता नये किंबहुना असं म्हटलं जातं की लिस्ट गव्हर्नन्स मॅक्झिमम गव्हर्नन्स इज सुशासन म्हणजे गव्हर्मेंटचा इंटरफेस जेवढा कमी करता येईल आणि लोकांना जेवढं सुशासन देता येईल तेवढं चांगलं आहे आणि दृष्टीने या विभागाचा प्रयत्न चालू आहे वा वा वा, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांच्याबद्दल ज्ञान असणं नागरिकांना खूप महत्वाचं आहे किंवा त्यांच्या संदर्भात माहिती करून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे नाही दुसरं शासनाच्या मिनिमम हस्तक्षेप होऊन त्यांची कामं त्यांना स्वतः करता येणं ना, सबलीकरण नागरिकांच्या आणि नागरिकांच्या हक्काचं सबलीकरण येस येस येस, येस। खूप छान मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे की नागरिकांच्या हक्कांचं सबलीकरण होणं हेच खरं तर मला वाटतं आपण असं म्हणू शकतो या दिवसाचं खरं उद्दिष्ट आहे नाही का, हरु। का? हरु। आ, सर पुन्हा एकदा मी त्या महत्वाच्या मुद्द्याकडे येते की विवाह नोंदणी करणं सुद्धा खूप एक महत्वाचा प्रत्येकाच्या आयुष्यातला भाग असतो तर त्या संदर्भातली प्रक्रिया कशी असते सर विशेष विवाह कायदा एकोणीसशे चौपन्न अंतर्गत यामध्ये विवाह मॅरेजची तरतूद करण्यात आलेली आहे याला आपण कोर्ट मॅरेज देखील म्हणतो बोली भाषेमध्ये याला कोर्ट मॅरेज केलं असं म्हटलं जातं याच्यामध्ये आपण सज्ञान म्हणजे मुलीचा वय अठरा आणि मुलाचं एकवीस वर्ष अशा विवाह इच्छुक मंडळींनी विवाहाची नोटीस दिली द्यावी लागते अशी नोटीस वधू किंवा वर ज्या ठिकाणी राहते त्यातल्या कुठल्याही एका जिल्ह्यामध्ये ही नोटीस द्यावी लागते विशेष विवाह अधिकारी जे आ, स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली जेवढे विशेष विवाह अधिकारी आहेत हे जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी ही कार्यालय आहेत आणि मुंबई आणि पुण्यासाठी स्पेशल विशेष विवाह अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत तर या ठिकाणी तीस दिवसाची नोटीस दिल्यानंतर नव नोटीसचाच पिरियड तीस दिवसाचा आहे त्या तीस दिवसाच्या आज जर काही हरकती तक्रारी आल्या नाहीत तर नोटीसच्या नंतर ती नव्वद दिवसाच्या आत असा आपण त्यांचा विवाह स्वत विवाह अधिकारी संपन्न करतात त्यासाठी त्यांना आवश्यक जे काही वयाचे दाखले आणि रहिवास पुरावा आणि समजा एखादे वधू किंवा वर घटस्फोटीत असेल तर रितसर घटस्फोट घेतलेले कोर्टाकडे किंवा न्यायालयातील हुकूमनामे जोडून अशा मॅरेज ऍक्ट खाली आपल्याला विवाह नोंदवता येतात बर बरोबर एवढंच नाही तर अगोदर झालेल्या विवाहाची नोंदणी म्हणजे इतर कायद्या आपण वैद्यकीय पद्धतीने जे लग्न करतो ती महाराष्ट्र विनियमान एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या कायद्यानुसार जे रजिस्ट्रेशन होतं अशा रजिस्ट्रेशनला कधी कधी त्या मराठ मराठीमध्ये सर्टिफाईड नकला दिल्या जातात आणि पासपोर्टला अशा वेळेस अडचणी येतात की आम्हाला त्या मागणी केली जाते म्हणून काही लोक याच्यामध्ये इतर पद्धतीने अगोदरच झालेल्या योगाची नोंदी देखील कलम सोळा प्रमाणे आपल्याला करतात अगदी बरोबर म्हणजे सर हेच आहे प्र, की प्रत्येकी माहिती करून घेणं आणि मग त्या अनुषंगाने नोंदणी करणं किंवा हो। तिथे संपर्क साधणं फार महत्वाचं आहे याच विषयी तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत असतानाच आपण दूरध्वनीहून संपर्क साधलेला आहे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याशी सर नमस्कार हॅलो सर नमस्कार सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत गुड गव्हर्नन्स डे अर्थातच सुशासन दिवसानिमित्तानं आजची आमची ही चर्चा आहे आपण काय सांगाल सर जसं की सुशासनाची जी संकल्पना आहे ती जवळजवळ पंचवीस तीस वर्ष सगळ्या जगामध्ये चर्चेली जाते आणि त्याचे काही विशिष्ट पैलू आहेत की त्या पैलूंमुळे सुशासन हे ओळखले जाते आणि ही मुख्यतः जागतिक बँकेने प्रसूत केलेली संकल्पना आहे आणि ती आता रुजली आहे आणि आपले पंतप्रधान या सुशासन संकल्पनेचे खूप मोठे प्रवक्ते मानले जातात त्याचं कारण त्यांचं काम हे सुशासनाच्या संकल्पनेशी निगडीत राहिलेलं आहे त्याच्यामध्ये पारदर्शिता आहे ज्याच्यामध्ये एक उत्तरदायित्व आहे ज्याच्यामध्ये जनसहभाग आहे ज्याच्यामध्ये न्याय आहे समान न्यायाची भूमिका आहे त्यामुळे अशा वेगवेगळ्या संकल्पनांचं समुच्चय अशा पद्धतीने सुशासन या संकल्पनेकडे बघितलं जातं आणि आपल्या देशामध्ये आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वप्रथम या विषयामध्ये काही कामगिरी होईल याच्या दृष्टीने खूप सरकारी विभागांमध्ये वेगवेगळ्या रचना केल्या कायदे बदलले वेगवेगळ्या पद्धती अंमलात आणल्या आणि पुढे तोच वारसा आपल्या आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गिरवत आहेत दिवस दिवस खुँप खुँप त्या दृष्टीने बरोबर सर खूप खूप धन्यवाद आपण या कार्यक्रमात सहभागी त्याबद्दल सरांनी सुद्धा खासदार सरांनी सुद्धा हेच सांगितलं की पारदर्शकता खूप महत्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने हा दिवस आहे पारदर्शकता किंवा जनसहभाग किंवा समान संधी नागरिकांना मिळणं आणि तुम्ही तेच सांगत होता काय सांगाल सर याच विषय आणखी आता जर आपण पाहिलं की यामध्ये प्रत्येक विभाग हा लोकांचा सहभाग वाढवण्याचा खूप जास्त प्रयत्न करतो आहे लोकांचा सहभाग वाढवता असताना माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याचा वापर जास्तीत जास्त करतो आहे लोकांचा डायरेक्ट इंटरफेस विथ गव्हर्मेंट सिस्टीम वाढवत आहोत अगदी करांचं प्रदान ते विविध दिल्या जाणाऱ्या परवानग्या परवाने हे ऑनलाईन दिले जातील हे दे देतील हुँ काम शासनाची म्हणली की भरपूर काम आहेत मग या सगळ्या कामामध्ये नागरिकांना सोयीस्कर व्हावं म्हणून अर्थातच शासन प्रयत्नशील आहेच तर त्याविषयी काय सांगाल आपण नागरिकांना सोयीस्कर म्हणजे केवळ म्हणजे मी एक तर बोललो की नागरिकांना सरकारी कार्यालयात यावंच न लागावं हो यासाठी आमचं प्रामुख्यानं महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात लोकांची कामं घर बसल्या त्यांना फावल्या वेळेत त्यांना योग्य त्या वाटेल त्या पद्धतीने झाली पाहिजेत त्यासाठी सर्व सर्व्हिसेस ऑनलाईन देणं सर्व्हिसेस टू गॅरंटी ऍक्टमध्ये किंवा आपल्या सरकार या पोर्टलद्वारे लोकांना जास्तीत जास्त सुविधा देणं हा महाराष्ट्राचे नवनवीन उपक्रम तर चालू आहेतच पण त्याशिवाय आपण जर विविध कार्यालयात गेला विशेषतः आमच्या विभागाच्या कार्यालयात गेला तर तुम्हाला ती कार्यालय नवी झालेली दिसतील आधुनिक फर्निचर असेल बसायला सिस्टीम झाले म्हणजे बसायला सुद्धा चांगलं फर्निचर म्हणजे लोकाभिमुख कार्यालय करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न आहे mm. नागरिकांमध्ये आता आत्ताच्या काही नागरिकांनी तक्रार केली की काही अधिकारी वाईट वागतात तर ही जी का हे काढून वर्क कल्चर कार्यसंस्कृती सुधारण्यासाठी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमधून सुद्धा शासन साधत प्रयत्न करतात त्याच्यामध्ये मला थोडं ॲड करायचं होतं साहेबांनी सांगितलं बरोबर आहे दस्त नोंदणी प्रक्रियामध्ये सुलभता यावी आणि समान आणि सुलभ अशी शवा जनतेला मिळावी यासाठी विभागाने सुरुवात केली साधारण दोन हजार दोनमध्ये पहिल्यांदा सुरुवात केली त्यामध्ये नियम नियमामध्ये काही बदल करण्याचे असेल ते बदल केले त्याचप्रमाणे एखाद्या दस्ताला कुठले पूरक कागदपत्र लागतात त्या त्या कागदपत्राची यादी तयार केली ती जनतेसाठी उपलब्ध करून दिली त्यासाठी जन नागरिकाची सनत जाहीर केली जनतेसाठी आणि त्या सनदेमध्ये सांगितलं की कामग ठराविके वेळेत तुमची पूर्ण होतील अशी आपण नागरिकांसाठी सनद जाहीर केली अशा <laughs> पद्धतीने पहिल्यांदा हा दोन जो काय सुरू कर, दोन हजार दोनमध्ये संगणीकरणाचा जो उप उपक्रम राबवण्यात आला आणि ऑटोमायझेशन झालं त्याच वेळेस त्याच वेळेस सं टोटल राज्यामध्ये संपूर्ण दुयेमधल्या कार्यालयाचं संगणीकरण करण्यात आलं दोन हजार दोनमध्ये आणि ऑटोमायझेशनमुळं काय झालं की संगणकाद्वारे मुद्रांक शुल्क आणि त्या मुद्रा शुल्क आणि बाजार मूल्य बाजार मूल्य काढल्यानंतर त्याला किती मुद्राण शुल्क भरावं लागेल याची माहिती संगणकावर मिळू लागली त्यामुळे पारदर्शकता आली आणि जनतेमध्ये जो काही संभ्रम आहे तो दूर व्हायला आला की पारदर्शकता आली स्वेच्छा अधिकार मधले ज्या अधिकाऱ्यांचे काढले आणि डायरेक्ट संगणकावर दस्ताची नोंदणी सुरू झाली हा फार मोठा बदल झाला त्या बदलाला आणि त्या योजनेला आपण सरिता असं नाव दिलं बरं 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 वा खूप छान सांगते म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तंत्रज्ञानाचा खूप छान पद्धतीनं इथे वापर केलेला आहे सर विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं सरांनी सांगितलं की दोन हजार दोन पासून आ, एक कम्प्युटरायझेशन या नोंदणी आणि मुद्रांक विभागात झालेला आहे इनफॅक्ट सगळ्याच विभागात झालाय असं आपण म्हणू शकतो आणि जसं तुम्ही म्हणाल तसं की जास्तीत जास्त लोकांनी घर बसले त्यांची ही सगळी जी शासकीय कामं करावीत हाच उद्देश आहे शासनाचा तर या संदर्भात आणखीन आपण काय सांगाल सर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग हा जो विभाग आहे विभागाने या क्षेत्रामध्ये फार मोठी आघाडी घेतली असं आपल्याला म्हणता येईल या सर्व प्रक्रियेला सुरुवात दोन हजार दोनमध्ये झालं जसं भुरकुंडे साहेबांनी सांगितलं की सरिता स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अप्लिकेशन हा त्याचा लॉंग फॉर्म आहे यामध्ये सर्वप्रथम या, या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला दस्तांचं जे स्कॅनिंग होतं ते सहदुयम निबंध कार्यालयातच होऊ लागला आणि अर्ध्या तासातच तो दस्त लोकांना देण्याचं काम सुरू झालं एक पारदर्शकता आणि जबाबदारपणाची प्रक्रिया तिथे सुरू झाली यामध्ये महत्वाचा बदल घडून आला दोन हजार बारामध्ये त्यावेळेस आपण आय सरिता इंटिग्रेटेड सरिता ही प्रणाली राबवली इंटिग्रेटेड सरिता याचा अर्थ असा झाला होता की विभागानं वेगवेगळ्या ऑनलाईन प्रणाली आणखी काही विकसित केल्या होत्या त्याचं चर्चा आपण नंतर करूया जसं ई सर्च आहे ईएसबीटीआर आहे ई एस आर आहे ई स्टेपिन आहे आपण त्याची माहिती घेऊया या सर्व प्रणालीला सरिता प्रणालीशी इंटिग्रेट केलं गेलं आणि त्यातच आपल्याकडे पाचशे सात दुय्यम निबंधक कार्यालय आहेत या सर्व पाचशे सात दुय्यम निबंधक कार्यालयांना कनेक्टिव्हिटीने जोडलं गेलं एम पी एल एस कनेक्टिव्हिटीनं आणि हे सर्व कार्यालय सेंट्रल सर्व्हरशी जोडले गेले याचा परिणाम असा झाला की आता नोंदणी झालेला दस्त क्षणार्धात त्या सेंट्रल सर्व जातो आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात दुसऱ्या सेकंदाला तो बघायला मिळतो ऍट द स्पर अप मुमेंट आपण म्हणू शकतो दुसऱ्या क्षणी तो, तो दिसतो त्यामुळे फसवणूक वगैरे गोष्टीला पूर्ण आळा बसण्यात त्यामुळे मदत झालेली आहे हे झालं दुसरा टप्पा या इंटिग्रेटेड सरिताचा आणि त्यानंतर तिसरा तत्व जसं म्हटलं की लोकांना घरबसल्या महत्वाच्या प्रक्रिया करायला हव्यात आणि त्या दृष्टीनं आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन ही पण संकल्पना आणली म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात येऊच नका घर बसल्या रजिस्ट्रेशन करा अर्थात यामध्ये कायद्याच्या तरतुदीनुसार काही मर्यादित स्वरूपात केलेली आधार कार्डाच्या आधार केलेली आहे लिव्ह अँड लायसन्स आणि मान्यता दिलेल्या प्रकल्प मान्यता दिलेल्या प्रकल्पातील पहिल्या फ्लॅटचे ट्रान्सफर आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत आहोत खरंच म्हणजे ही कल्पना खूप स्वागतार्ह आहे असं आपण म्हणू शकतो आणि माडाकडली जे अलॉटमेंट लेटर्स आहेत ते सुद्धा आपण त्यात जसं सर तुम्ही म्हणाल तसं की आय सरिताचेच एक छोटे छोटे भाग किंवा त्यांच्याशी इंटिग्रेट झालेल्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत त्या योजनांबद्दल आता आपण बोलूया सर ई पेमेंट विषय काय सांगाल आपण ई पेमेंट जे असं आहे की आपण पूर्वी एखादा मुद्रांक स्टॅम्प जर घ्यायचा म्हटलं तर स्टॅम्प मुद्रांक विक्रेत जायला लागत होतं किंवा फ्रँकिंग करायचं तर फ्रँकिंग व्हॅंडर कडे जायला लागत होतं किंवा संबंधित ट्रेझरीकडे जाऊन तो स्टॅम्प खरेदी करायला होता आता आपल्याला घर बसल्या मुद्रा शुल्क आणि नोंदणी फी ही आपल्या घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने भर, भरता येतं त्याला आपण ई पेमेंट म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार करता येईल ई पेमेंट मध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या साईडवर जाऊन इंटरनेटद्वारे नेट पेमेंट करून आपल्याला मुद्रा शुल्क नोंदणी फी भरता येते त्याचप्रमाणे ग्रासमध्ये म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की वा वित्त विभागाने जे काही ग्रास प्रणाली अडॉप्ट केली आणि के त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने महसूल जमा करण्यासाठी एक सुविधा निर्माण केली ग्रास नावाची त्या ग्रास प्रणालीवर जाऊन ही चलन तयार केल्यानंतर बँकेच्या काउंटरवर जाऊन देखील आपल्याला पेमेंट करता येतात अर्थात ही सुविधा फक्त नोंदणीकृत दस्तासाठी आपण आता अवेलेबल केलेले अनरजिस्टर्ड डॉक्युमेंटसाठी ही सुविधा उपलब्ध नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आर त्याचबरोबर ई एस बी आर हा एक नवीन सिक्युरिटी ट्रेझरीचा जो एक आपण नाशिक सिक्युरिटी प्रेशरनं आपण पेपर येतो स्टॅम्प ऑपेशन मार्फत तो, तो संपूर्ण बँकांना वितरित होतो आणि त्या सिक्युरिट्रेझरीमध्ये याच्यासुद्धा आता मी नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन पेमेंट करा करणं हे अनिवार्य आहे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर बँक अशा सिक्युअर स्टेशनरीवर किती मुद्रांक त्यांनी खरेदी केला आहे त्याचं प्रिंट करून दिलं जातं प्रत्येकाला वाटतं की आपला ऑनलाईन पेमध्ये मध्ये काय प्रिंट निघते जनतेला असं वाटतं की मला कुठलंही काही लिखाण आहे मला स्टॅम्प लिहून हवं असतं त्याच्यामध्ये जा जास्त खात्री वाटते जनतेला त्या म्हणून ही सिक्युरिट ट्रेझरी मध्ये पेपरवर असंच प्रिंट स्टॅम्प प्रिंट करून दिला जातो बरं 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 खरंच खूप तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे सर आपल्यालाही काही सांगायचं आहे याविषयी आपण काही वेळापूर्वीच उद्घोषणा केली की कॅशलेस इकॉनॉमी आपल्याला जेव्हा आपण बँकेतून थेट ऑनलाईन पेमेंट करतो आणि कुठल्याही मध्यस्थांशिवाय बँक नाही आणि स्टॅम्प हेल्डर नाही सरळ तुम्ही विभागाकडून दस्त घेता आणि hmm. आपले पैसे थेट महाराष्ट्र शासनाच्या ट्रेझरी जमा करता कुठलेही कमिशन नाही त्या दृष्टीने हे फार महत्वाचे पाऊल hmm. आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ एकवीस हजार सातशे कोटीचं कलेक्शन झालं आपलं सत्त्याण्णव टक्के ई पेमेंट होता म्हणजे आज आपण फक्त जास्त नोंदणी हाताळणी असते तेवढंच आपण कॅश ट्रान्झॅक्शन स्वीकारत आहोत किंवा स्टॅम्प पेपर जो स्टॅम्प पेपर आजही थोड्याफार प्रमाणात विकत घेतला जातो त्याचा आपण लिमिटेशन आणलेलं आहे की आता काही ठराविक अमाऊंटच्या पुढे स्टॅम्प पेपर घेतच नाही ऑनलाईनच पैसे भरावे लागतात म्हणजे खरंच या सगळ्या योजना ज्या आहेत त्या स्वागतार्ह आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त नागरिक लाभ घेत आहेत आणि अर्थात त्याचा फायदा आपल्याच ना, म्हणजे नागरिकांनाच आहे नाही का आ, सर अ, मगाशी सुद्धा तुम्ही सांगत होता की ई सर्च आहे किंवा आता ई पेमेंट विषय तर तुम्ही सांगितलेलंच आहे रजिस्ट्रेशन घरच्या घरी करू शकता याविषयी सुद्धा सरांनी उल्लेख केला तर या संदर्भात काय सांगाल तुम्ही ई सर्च असं आहे की पूर्वी द्व्योबंद कार्यालयात जे दस्त नोंदले जात होते ते मॅन्युअली रेकॉर्ड तयार करून ठेवलं जात होतं <laughs> त्याला दोनचं इंडेक्स असं रेकॉर्ड मॅन्युअली तयार केलं जात होतं आणि पब्लिकनी जसं डिमांड केलं तसं ते अवेलेबल करून द्यावं लागत होतं आणि त्यासाठी प्रत्येक द्व्योनिबंध कार्यालयासाठी ई सरसाठी जनतेला जायला लागत होतं आणि मॅन्युअली पद्धतीने ते रेकॉर्ड हँडल का हँडलिंग करावं लागतं मग आपण <laughs> काही दोन हजार दोन नंतर जेव्हा संगणीकृत झाल्यानंतर काही डॉक्युमेंट दोन हजार दोनपूर्वीचे पूर्वीचे डिजिटायझेशन केलं आणि ते सेंट्रल सर्व्हर अपलोड केले आणि दोन हजार दोन नंतर तर आपली संगणकावरती दस्त नोंदी असल्यामुळे तो एक रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल होता आणि असे सर्व दस्त ज्यावेळेस अपलोड केले नंतर ते स ई सर्चला अवेलेबल झाले आपला कुठलाही दस्त करण्यापूर्वी सर्वसाधारण अशी एक संकल्पना आहे की आपण एखादी मिळकत खरेदी करतो त्यावेळेस ती मिळकतीचे मागील तीस वर्षापर्यंतचे काय व्यवहार झालेत का हे पडताळून घेणं जसं आपण आधी पब्लिक नोटीस देतो आधी ठरवतं की ह्या ह्याच्यामध्ये कोणती त्रयस्त मालक मालक आहे का याच्या प्रॉपर्टी काही बोजा आहे का काही कोर्ट मॅटर चालू आहेत का तर ते मिळकतीचा सर्च घेण्यातला हा एक प्रकार म्हणजे सर्च तर त्याप्रमाणे मिळकतीचा सर्च घेतला जातो आणि त्याच्यात खात्री केली जाते की हा शेवटचा मालक का, आहे आणि <laughs> आता मला ही प्रॉपर्टी खरेदी करण्यास काही अडचण नाही म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी त्याला ती सुलभता आली आणि <laughs> ही सेवा ही त्याला घर बसल्या मिळते असे डॉक्युमेंट सर्च केल्यानंतर ऑनलाईन त्याला डाऊनलोड देखील करू शक करता येतात आणि त्याच्या नाकला पण घेऊ शकतो आपण नाही का खरंच खूप सांगण्यासारखं बरंच आहे खरं तर जे कम्प्युटरायझेशन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या संदर्भात आपण बोलत होतो ई पेमेंट किंवा ई सर्च विषयी सरांनी सांगितलं या व्यतिरिक्त आणखीन काय सांगायला आपण खूप आहे सांगण्यासारखं खूप आहे अगदी सुरुवातच करायची झाली तर आता आपण अगदी चित्रपटाला जायचं म्हटलं तरी ॲडव्हान्स बुकिंग करतो hmm. रेल्वेला जायचं रिझर्वेशन करतो मग दस्त नोंदणी करताना आपल्याला आपल्या आवडीचं कार्यालय आणि आपल्या आवडीचं वेळ निश्चित करता यावी यासाठी ई स्टेपिन आपण इन्व्हेंट केलेलं आहे ई स्टेपिन म्हणजे तुम्हाला कुठल्या वेळी रजिस्ट्रेशनला जायचं आहे त्याचा स्लॉट आणि कुठल्या कार्यालयात जायचा आहे तो तुम्हाला आगाऊ निश्चित करता येतो त्याखेरीज मूल्यांकन मी म्हटलं की लोकांच्या स्वतः नॉलेज मिळावं यासाठी काही गोष्टी करायला पाहिजे जसं मूल्यांकन करणं म्हणजे आपल्या मालमत्तेच्या मिळकतीचा दर काय हे नागरिकांना माहीत व्हावं म्हणून दरवर्षी विभाग रेडे रेकनर प्रसिद्ध करतो hmm. पण तो रेडे रेकनर त्यांना ऑनलाईन मिळावा म्हणून ए एस आर म्हणजे अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स ई आर म्हणजे हा ऑनलाईन तुम्हाला ते मूल्यांकन करू शकता तुम्ही ऑनलाईन मूल्यांकन करू शकता बरं बरं म्हणजे तुम्ही स्टॅम्प ड्युटी माहीत करायची असेल तुम्हाला जायचं आहे तुमची स्वतःची डाटा एंट्री तुम्ही पब्लिक डाटा एंट्रीच्या माध्यमातून करू शकता स्वतःची वेळ निश्चित करू शकता वेळ निश्चित करून तिथे दस ते गेला तुमचं मुद्रांक शुल्क तुम्ही घरच्या घरी ई पेमेंट माध्यमातून भरू शकता ई सर्चच्या माध्यमातून तुम्ही शोध घेऊ शकता या सर्व प्रक्रिया आता झालेल्या आहेत म्हणजे जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग होता येईल आणि सुसह्यपणे सहभाग म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग होता येईल या अनुषंगाने या योजना आहेत सर आपल्याला सांगायचं सरिता सुरू झाल्यापासून सगळे सेंटर सर्व्हिस जोडल्या गेल्यामुळे प्रणाली सेंटर सर्वशी जोडल्यामुळे त्याला इतर उपक्रम देखील सहजरित्या जोडल्या जातात म्हणजे आता साहेबांनी सांगितलं की ईएसआर ई रजिस्ट्रेशन हे सगळं सोप्प झाले आज इव्हन आता शासनाने ई मोटेशन हा मोठा प्रोग्राम हाताशी घेतलेला ई मोटेशन म्हणजे सात बारा ऑनलाईन करण्यासाठी त्यासाठी हा आय सरिताचा जो सेंट्रल सर्व्हर मुळे आम्ही ह्या सुविधा आधीच उपलब्ध करून दिल्यामुळं ई मोटेशन देखील एकदम सोपं झालेलं आहे आता ई रजिस्ट्रेशन म्हणजे काय तर आपल्या दस्ताची नोंदणी द्विनिमंत कार्यालयात न जाता आपल्या सोयीच्या ठिकाणहून सोयीच्या वेळेमध्ये करणं म्हणजे ई रजिस्ट्रेशन असे जे काही रजिस्ट्रेशन आहे की आता त्यासाठी आपण वरती आपण दस्तजे काही नमुने दिलेले आहेत त्या दस्तच्या नमुन्यामध्ये काही जुजबी माहिती म्हणजे आपल्यापुरती आपल्या मिळकतीचे आपले नाव पत्ते टाकून माहिती भरल्यानंतर आपल्याला आपोआप आप एक डॉक्युमेंट तयार होतो आणि तो डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर वेब कॅमेऱ्याच्या दृष्टीने आपण आपले फोटो आणि थमस्कॅनर आपला अंगठ्याचा ठसा घेऊन असा डॉक्युमेंट ज्यावेळेस ऑनलाईन आपण सबरेस्टर ऑफिसला पाठवतो त्यानंतर सबरेस्टर ऑफ त्याच्यानंतर ती सबरेस्टर त्याच्यामध्ये आय डी मात्र कंपल्सरी मग याद साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये डी हा जो आधार क्रमांक कंपल्सरी केलेला आहे त्या आधार क्रमांकाच्या आधारे सबरेस्टर डी सर्वरला जाऊन त्या व्यक्तीच्या खरेपणाबद्दलची माहिती घेतो आणि ती खरेपण आहे असं त्याला वाट वाटल्यानंतर बाकीच्या मुद्रांक शुल्काच्या प्रमाणे काही गोष्टी पडताळून ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर असा डॉक्युमेंट पब्लिकला ऑनलाईन उपलब्ध होत म्हणजे सगळंच आता आपण म्हणू शकतो की ऑनलाईन झालेलं आहे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीकोन नाही का याच विषय बोली आपण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया विनायक काळे आपल्याशी बोलतात मुलून नमस्कार सर हा आपलं गुड गव्हर्नन्स डे बद्दल आपण जो आता कार्यक्रम सादर करताय त्याबद्दल आपलं खास कौतुक आणि अभिनंदन खरोखरच फारच सुंदर योजना आपण सांगताय आणि लोकांच्या फार तरी सोयी होतील असं दिसतंय त्याबद्दल आपलं अभिनंदन मला एक अशी शंका आहे की समजा एक पंधरा वीस वर्षापूर्वी माझं एक अग्रीमेंट झालेलं आहे एका प्रॉपर्टीच्या खरेदीबद्दल पण ती प्रॉपर्टी पूर्ण बांधकाम पूर्ण झालं हो नाही आणि आता ते पूर्ण झाले वीस एक वर्षांनी त्यामुळे ते रजिस्ट्रेशन राहून गेलं तर ती गावाकडची प्रॉपर्टी आहे घर आहे तर ते आता आम्हाला कळलं की रजिस्ट्रेशन आता होऊ शकत नाही पण ते अॅज्युडिकेशन काहीतरी करतात तर ते ऑनलाईन करता येतं का आ, आ, सर, आ, सर सर मी आपल्याला असं सजेशन देईल की डॉक्युमेंट ॲज सच आपण जर ज्या केल्याशिवाय तो डॉक्युमेंट अस्तित्वात येत नाही आपण जर असा डॉक्युमेंट केलेला असेल पूर्वी तर त्याला आपण त्यावेळेच्या दराप्रमाणे मुद्रांक शुल्क भरून घेण्याची मुद्रांक कायद्यात तरतूद आहे पण नोंदणी कायदा असं सांगतो की दस्त लिहिल्यानंतर तो चार महिन्याच्या आत रजिस्ट्रेशनला आला पाहिजे त्याच्यानंतर चार महिने विथ पॅनल्टी घेऊन तो रजिस्ट्रेशन करू शकतो आपण आणि त्याच्यानंतर तो सिस्टीमच्या जा बाहेर जातो कायद्याच्या जा तरतुदीच्या बाहेर जातो हो oh, हो बरं त्याच्यामुळे जर आज आपला पूर्वीचा डॉक्युमेंट जर काही असेल तर आपल्याला त्याचे स्टॅम्प ड्युटी मात्र मुद्रांक कायद्याने त्याच्या आपल्याला मात्र कलम एकोणचाळीस प्रमाणे देखील भरावा लागेल कारण कायद्याने जर तो योग्य मुद्रांकित नसेल आणि त्याला डी असेल तर त्याची स्टॅम्प ड्युटीसह विथ पॅनल्टी आपल्याला भरावं लागेल मात्र आता जर दोन असेल तर आठ महिन्यापेक्षा जास्त कालावधी असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन मात्र आता होणार नाही <laughs> आणि आपण ना? दुसरा एक प्रश्न विचारला होता की आपल्याला हे ऑनलाईन करता येईल का हो आपल्याला अर्ज ऑनलाईन भरता येईल आणि ऑनलाईन त्याचं स्टेटसही आपण बघू शकता परंतु त्याच्यावर शिक्का देणं आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी करावं लागतात त्यामुळे आपल्याला काग आवश्यक ती कागदपत्र जे आपल्याला डब्ल्यू 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 आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इनवर दिलेले आहेत त्या कागदपत्रासाठी त्याची एक फिजिकल कॉपीसुद्धा त्या अभिनिर्णय ज्या जिल्हाधिकारी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत असेल त्यांच्याकडे फिजिकली आपल्याला सादर करावं लागेल आणि आपण आपलं स पुरेसं मुद्रांक शुल्क ते, 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 का ते अभिनिर्णित करून देतील आणि त्यानंतर अभिनिर्णित केल्या केल्यानंतर त्याच्यावर जर पेनाल्टी लागू असेल तर ते भरल्यानंतर ते अभिहस्तांकित होऊन जाईल ते जरी नोंदणीकृत झालं नाही तरी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमच्या कलम चौतीसनुसार पुढे मुद्रांक शुल्क भरल्याने त्याला पुराव्याची किंमत येईल बरं 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 बर। म्हणजे त्यांनी जवळच्या मुख्यालयात संपर्क साधून ही पुढची कारवाई करता येईल त्यांना नाही का जसं आता आपण सगळ्या एक कम्प्युटरायझेशन बद्दल बोलत होतो शासकीय कामामध्ये नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये जास्तीत जास्त झालेलं आहे असं पण म्हणू शकतो सर तुम्ही म्हणालात तसं आणि त्या अनुषंगाने नागरिकांना जास्तीत जास्त पद्धतीने सोयीस्कर व्हावं हे सगळी कामं हाच प्रयत्न आहे त्याचा मग ना नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नेमकी काही उप खूपच चांगला प्रश्न आहे विभागाने या दृष्टीने खूप प्रयत्न आहेत आणि विभागाच्या उपक्रम सारथी सारथी या शब्दाला सारथ्य श्रीकृष्णांनी केलं स्वतः शस्त्र हातात नाही घेतलं परंतु युद्ध मात्र महत्वाचं जिंकून दिलं त्याचप्रमाणे भारतीय नागरिकांना योग्य नियमांचं कायद्यांचं मार्गदर्शन करण्याचं काम हे सारथी उपक्रम करतो आहे सारथी स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन असिस्टन्स थ्रू इन्फॉर्मेशन हेल्पलाईन हेल्पलाईन इन्फॉर्मेशन सारथी असं त्याचा लॉंग फॉर्म आहे आणि या दृष्टीने ही सारथी राबवलं जाते यामध्ये आपण सारथी नावाची एक पुस्तिका दिलेली आहे त्याचप्रमाणे नागरिकांची सनद जाहीर केलेली आहे नागरिकाची सनद आणि पुस्तिका हे दोन्ही कंबईन करून आपण मोबाईल ॲपसुद्धा दिलेले आहे की सारथी आर आय oh. जी आर हेल्पलाईन याशिवाय कॉल सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे त्याशिवाय आपण आमची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 आय जी आर महाराष्ट्र डॉट इन ही पूर्णतः अद्ययावत करून सज्ज करण्यात आली वरकुंड साहेब आपण सारथीविषयी काही बोलू शकाल सारथी हा पुस्तकाचा उपक्रम जो आपण हाती घेतला तर जनतेला पडणारे प्रश्न कायद्याच्या भाषेमध्ये जनतेला अर्थ समजत नाही एखादा कायदा वाचल्यानंतर आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळा तो कळत नाही पण तो कायद्याची भाषा सहज आणि सोप्या भाषेत मांडून जनतेपर्यंत पोहोचवणं हा मार्गदर्शक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं सारथी पोषक हा मार्गदर्शक आहे तर कायद्यातली भाषा जास्तीत जास्त सुटसुटीत करून जनतेला वेळेवर जे काही प्रश्न पडत त्या प्रश्नाचं निराकरण त्यांनीच वाचून ठरवायचं आहे असं साध्या सुटसुटीत प्रश्न आपण तयार केलेले आहेत ते साधारण आठ विभागामध्ये विभागला आहे त्याच्यामध्ये विभागाची ओळख मुद्रांक शुल्क नोंदणी कायदा मूल्यांकन ई रजिस्ट्रेशन विवाह नोंदणी आणि आपलं मानवी खरेदी खत असे आठ विभागामध्ये ते विभागलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण प्र, प्रश्न उत्तरादारखी आपण अशी प्रणाली त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि याच्या याच्या अनुषंगाने जनतेला त्याचा फा फायदा होतोय आणि इव्हन याला याच्या जोडीला आपण कॉल सेंटर उभं केलेलं आहे प्रशासनाने की जर एखाद्या कामामध्ये कोणाला अडचणी असेल काही मार्गदर्शन हवं असेल किंवा काही विभागाबद्दल एखादी तक्रार करायची असेल तर आपण कॉल सेंटरला आपली कॉल सेंटरचा नंबर आहे डबल एट डबल एट झिरो झिरो डबल सेवन डबल सेवन ह्या कॉल से नंबर कॉल सेंटर नंबरवर हो, कॉल कॉल केल्यानंतर आपल्याला आपल्या कामासंबंधी अद्यावत माहिती मिळू शकते अगदी म्हणजे जसं म्हणालात तसं की ह्या सगळ्या म्हणजे जो, जो, आ, जस्ती, जस्ती ना जो हा जो दिवस आहे वर्ल्ड गुड गव्हर्नन्स डे त्या अनुषंगाने हाच आहे की जास्तीत जास्त नागरिकांना जेवढे शासकीय कार्य आहेत त्यांच्या संदर्भात माहिती मिळावी आणि या माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सारथी हा नावाप्रमाणे मार्गदर्शक आहे नाही का त्याच्या जोडीला आपण नागरिकाची सरण आणली त्याच्यामध्ये सुद्धा आपण अठ्ठावीस याच्यामध्ये ते प्रश्न उत्तर की त्याच्यामध्ये जबाबदार अधिकारी जबाबदारी निश्चित केला वेळेची बंधनं आणली कुठ किती कुठली ऍक्टिव्हिटी कुठल्या वेळात पूर्ण करावी त्याच्यानंतर पूर्ण झाली तर तक्रार कोणाकडे करावी अपील कोणाकडे करावं असं आपण नागरिकाची सनद देखील जनतेसाठी प्रसिद्ध केलेली आहे असं अद्यावत स्थळ महाराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर आपण ते प्रसिद्ध केलेलं आहे बरोबर बरोबर आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया लक्ष्मीकांत यादव आपल्याशी बोलतात औरंगाबादहून नमस्कार सर पहिल्यांदा ते गुड गव्हर्न्स डे बद्दल हे चांगलेच उपक्रम सुरुवात केल्या त्याबद्दल माझ्याकडून मनापासून अभिनंदन आपलं अधिकारी यांचा पण आमचे जे काही प्रश्न होते ते विचारायला डायरेक्ट संधी दिली त्याबद्दल एकदा धन्यवाद आणि एक माझा एक छोटासा प्रश्न आहे की माझ्या एक मित्राने एक शेत जमीन खरेदी केली होती पाच सहा वर्षापूर्वी आणि त्यांनी मुद्रांकवर खरेदी करत करून घेतला होता पण रजिस्टर्ड केला नव्हता ते आता काय रजिस्टर करू शकू करू शकतात काही जे डीसीसी फीज वगैरे भरून काही काय टाइम लिमिट आहे त्याचं साहेबांनी सांगितलं होते की आठ महिने काय काय ते आठ महिन्यापेक्षा जास्त नाही चार एक वर्ष तर होऊ शकते त्याबद्दल बोललं तर मार्गदर्शन अजून घेऊ या साहेब आपण चांगला प्रश्न विचारलाय पण याच्या आधी एका प्रेक्षकाचा प्रश्न असाच होता नोंदणी कायदा असं म्हणतो की दस्त निष्पादन करणे हा कायदेशीर भाषा आहे पण दस्त लिहिणे लिहिल्या म्हणजे एका स्टॅम्प घेतल्यानंतर त्याच्यावर दस्त लिहितो आपण त्याच्यावर सही करतो दिनांक टाकून असे सही केल्याच्या तारखेपासून चार महिन्याच्या आत ते रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि अजून एक संधी कायद्याने दिलेली आहे की पुढे चार महिने आपण दंड भरून देखील ती अशा दस्ताची नोंदणी करू शकतो जर तो त्या आपण दस्ता असा दस्त नोंदणी केला नसेल तर आपल्याला आता एक करता येईल की त्याचा तो जो डो डॉक्युमेंट एक्झिक्युटिव्ह आहे तो योग्य मुद्रांकित आहे किंवा नाही मुद्रांक कायद्यातील तरतुदीप्रमाणे तो योग्य मुद्रांकित आहे की नाही याच्यासाठी आपण जर मुद्रांक जिल्हाधिकारी औरंगाबाद कार्यालयाशी संपर्क साधला तर ते आपला डॉक्युमेंट कायद्यातील तरतुदीप्रमाणे कलम तेहतीसपप्रमाणे इम्पाउंड करून त्याच्यावरती जे काही डी पी सी स्टॅम्प ड्युटी आणि प्लस पॅनल्टी आपली भरून घेतील आणि तो आपल्याला ड्युली स्टॅम्प करून देतील किमान कायद्यातील एक तरतूद तरी आपण त्याची पूर्ण करून घेतलं तर त्याला कायदेशीर एक व्हॅल्यू निर्माण होईल आणि त्याही पलीकडे जर पुढचं जर तुम्हाला असेल तर उभय पक्षांनी जर पुन्हा त्याचं जर बोथ पार्टी म्हणजे लिहून घेणार आणि देणार यांनी जर त्याचं कन्फर्मेशन डीड केलं आजच्या तारखेला आणि ते जर लिहून त्याच्यासोबत हा डॉक्युमेंट जोडून जर आपण रजिस्ट्रेशनला गेला तर तो डॉक्युमेंट कन्फर्मेशनचा डॉक्युमेंट रजिस्टर होईल आणि त्याच्यावर असं सेर येईल आय नॉट टू बी रजिस्टर्ड परंतु याला दोन्ही पार्टी दस्त नोंदीच्या वेळेस हजर राहणं अपेक्षित आहे कारण तो जास्त बार आहे असा डॉक्युमेंट जर गेला तरच आपण त्याची दस्त नोंदणी करू शकतो अगदी म्हणजे त्यांनी जवळच्या मुख्यालयात संपर्क साधावा असं आपण म्हणू शकतो नाही का, का। आ, या सगळ्या बाबतीत म्हणजे अर्थातच शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेतच मग या सगळ्यामध्ये नागरिकांचा प्रतिसाद सुद्धा खूप महत्वाचा आहे कारण जसं म्हणालो तसं की नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी होणं फार गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने सर काय सांगाल खरंच विषय खूप मोठा आहे पण आता आपल्याला घड्याळ खुणवायला लागलेला आहे त्यामुळे अगदी थोडक्यात काय सांगाल सर खूप उत्साहवर्धक प्रतिसाद आहे खूप उत्साहवर्धक म्हणजे आपण जर अगदी कॉल सेंटर घेतलं hmm. तर मागच्या वर्षी जानेवारी टू डिसेंबर hmm. एक लाख नऊ हजार फोन आले यावर्षी एक लाख सेहेचाळीस oh. हजार आले म्हणजे मंथली नऊ हजार पासून बारा हजारपर्यंत hmm. आपण मग ऑनलाइन ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिव्ह अँड लायसन्स लाएं आणि फ्लॅट आणि म्हाडाच्या अलॉटमेंटची चर्चा करत होतो hmm. तीन वर्षातला जर आपण इतिहास पाहिला तर पहिल्यांदा तेहतीसशे डॉक्युमेंट फक्त ऑनलाईन होते त्यानंतर ते वाढून जवळजवळ तेहतीस हजारावर आले आणि या तिसऱ्या वर्षी एक लाख श्याहात्तर हजारवर गेले म्हणजे आपण बघू शकतो की लोकांचा सहभाग किती वाढत्या वाढत्या प्रमाणात येतो आहे अगदी आपण जर ऑनलाईन ई सर्च जे साहेबांनी उल्लेख केला ई सर्च जर कधीही सर पाहिलं तर किमान शंभर लोक त्याच्यावर लॉग इन झालेली असतात कंटिन्युअस त्याच्यात चालू आहे मोबाईल सरिता ऍप सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने डाऊनलोड झालेले आणि नागरिकाची सनद सुद्धा नागरिकांनी घेतलेली आहे आणि त्यांचा हा जो उत्साहाचा प्रतिसाद तो बघून अशा प्रकारची योजना राबवायला आणखी एक प्रकारचं प्रोत्साहन आम्हाला मिळतंय आणि याविषयी मी नागरिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो सर अगदी जाता जाता नागरिकांना किंवा प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही मी या कार्यक्रमानिमित्त सर्व नागरिकांना मी असं विनंती करेन की विभागाच्या अधिकारी कर्मचारी चांगल्या अधिकारी कर्मचारी आहेत सक्षम आहेत आपलं कुठलंही काम असेल तर डायरेक्ट अधिकाऱ्याशी आप कर्मचाऱ्याशी संपर्क साधा गरज पडल्यास मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची जी काही कॉल सेंटर आहे त्या कॉल सेंटर एट 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 झिरो झिरो सेवन सेवन या कॉल सेंटर संपर्क संपर्क साधा आणि आपल्या सा अडचणीचं निराकरण आणि आपल्या दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये जी काही हवी असेल ती मदत उपलब्ध करून घ्या आणि आप दा ही का सुलभ करून घ्या अगदी अगदी आपण असं म्हणू शकतो की सुशासनासाठी शासन आणि नागरिक यांच्यामध्ये दरी नसावी हेच खरं तर हा गुड गव्हर्नन्स डे साजरा करण्यामागचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट खऱ्या अर्थानं साध्य होतं आपण सुद्धा जास्तीत जास्त संख्येने प्रयत्न करूया आणि याच नोटवर आजचा कार्यक्रम इथेच थांबवण्याची अनुमती घेते कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा ईमेल आयडीचं माध्यम आहे फेसबुकचं माध्यम आहे फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक स्लॅश सखी सह्याद्री डॉट डीडी या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता याशिवाय सखी सह्याद्री ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा ईमेल आयडी ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे तुमचे अभिप्राय नोंदवू शकता आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते सर तुम्ही इथे आलात आणि खरंच खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद धन्यवाद नमस्कार